विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। जय हिंद। मी विश्व 24 न्यूजनं पत्रकार दाऊद मुल्ला। महाराष्ट्र राज्यामध्ये अक्का लढा विलीनकरण होणार कापून। मी मनोज मुदलियार, सोलापूर विभाग। आज आम्ही 72 दिवस झाले आम्ही आमचा हे दुखवटा चालू आहे। आम्ही वारंवार शासनाला विनंती करतोय। आज आम्ही दुखवट्यामध्ये बसलेलो आहेत की आमची एकच मागणी आहे की तुम्ही विलीनीकरण करा, आम्हाला दुसरं काही नको। तरीही शासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे। परत आमचे निलंबन केले का, निलंबनची कारवाई केली का, बदल्या केले, आता त्यापुढे त्यांनी आमच्या कामगारांना त्यांनी बडतर्फ करायला लागलेत, सेवा समाप्ती करायला लागलेत। माझं एकच विनंती आहे, परबसाहेब तुम्ही किती देवदर्शन करणार आहे, बास करा देवदर्शन। देवदर्शन करण्यापेक्षा माझ्या ज्या आजपर्यंत 67 लोकांनी जे शहीद झालेले आहेत त्यांच्या एकाच्या तर घरी जावा, एखाद्या कुटुंबाला तुम्ही त्यांच्या सांत्वन करा। देवापेक्षा हे लोक सध्या मोठे आहेत, देवापेक्षा श्रेष्ठ आहेत। तुम्हाला ह्याच्यामध्ये सुख मिळेल, तुम्हाला ह्याच्यामध्ये शांती मिळेल। आत्तापर्यंत जे 67 लोकांचं तुम्ही पाप घेतलेलं आहे त्या पापामधनं तुम्हाला मुक्ती मिळेल। आणि जर समजा तुम्हाला मुक्ती वाटत नसेल तर आज मी आमच्या रक्ताने तुम्हाला अभिषेक केलेला आहे। जर येत्या दिवसामध्ये तुम्ही जर ह्या गोष्टी लवकरात लवकर विलीनीकरण नाही केलं तर आम्ही राज्यपाल साहेबाला माननीय मुख्यमंत्रींना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला आत्महत्या करायची परवानगी द्या, म्हणून येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला ह्याचं पण प्रचिती घडून येईल। आतापर्यंत किती व्यक्ती येते ह्याच्यामध्ये विलीनीकरण जे थांबलेले आहेत बस लढासाठी, तर यामध्ये किती जणांना नोकरीमधून काढून टाकलेलं? आता जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आमचे 92,000 कर्मचारीमधनं साधारण 20 ते 22,000 कर्मचाऱ्यांवर ही कारवाई झालेली आहे। पण याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी आता तेच सांगितलं की बाबा तुम्ही अजून तर ह्या गोष्टी जर तुम्ही आटोक्यात घेतले नाहीत आणि तुम्ही असंच जर कारवाई चालू ठेवलात तर आम्ही तर राज्यपाल साहेबाला आम्ही निवेदन दिलेलंच आहे की आम्हाला आत्महत्या करायची आहे, मग आम्ही सामूहिक आत्महत्या करायला तयार आहे। या रक्तामध्ये पण त्यांचा आयुष्य त्यांना खुशी मिळत नसेल तर अजून आम्ही रक्त द्यायला तयार आहे। आज आमचे 10 बंधू भगिनीला त्यांनी आज डिसमिस केलेलं आहे, त्यांना याच्यामध्ये राक्षसी खुशी मिळत आहे, त्यामुळे आज आम्ही हे रक्ताचं आंदोलन त्यांना दिलेलं आहे, रक्त पाजवलेलं आहे। अजून त्यांना पाहिजे तर त्यांना सांगा, आमचे गळे चिरून त्यांच्या समोर ठेवायला तयार आहे। आम्ही राज्यपाल साहेबांना आम्ही निवेदन दिलेलंच आहे की आम्ही आत्महत्या करणार आहोत, आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या, म्हणून त्याची आज झलक दिलेली आम्ही। येत्या 4-5 दिवसांमध्ये जर परिवहन मंत्र्यांनी ह्या गोष्टी जर आमचं विलीनीकरणचं मान्य केलं नाही तर आम्ही पुढचे आमचे सगळे पाऊल आम्ही उचलणार आहे। ते कशासाठी आलेत तर देवदर्शनासाठी आलेत, पण परिवहन मंत्र्यांना आतापर्यंत आमचे 67 कामगार जे मेलेले आहेत, शहीद झालेले आहेत, आत्महत्या केलेले आहेत, त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांत्वन करू शकले नाहीत। त्यांना फक्त अजून आमच्या कामगारांचं रक्त पाहिजे, जेवढं आमचं रक्त सांडेल तेवढं त्यांना एक राक्षसी खुशी मिळत आहे असं मला वाटतंय। त्याच्यामुळे आज आम्ही माननीय परिवहन मंत्री परब यांना रक्ताचा टिळक अभिषेक आम्ही करत आहोत। कामगार एक तुटीचा, कामगार एक तुटीचा। कामगार या तुटीचा।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.